प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ॲनिमल्स हाऊस म्हणजे प्राण्यांची घरे त्यांना आपण इंग्रजीत काय म्हणतो बऱ्याच वेळा आपल्याला या प्रश्नामध्ये अडचण येते अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोणत्या ॲनिमल्स किंवा कोणत्या प्राण्याच्या घराला काय म्हणतात चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न नक्की विचारला जातो एखाद्या मार्क्सला तरी हा प्रश्न येतोच आणि हा आपला हक्काचा मार्क आहे चला आज आपण काही प्राण्यांची घरे आणि त्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो हे महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे पहिलं आहे स्पायडर स्पायडरला आपण मराठीमध्ये म्हणतो कोळी आणि कोळ्याच्या घराला इंग्रजीत म्हणतात वेब ठीक आहे त्यानंतर आहे शिप आता यातले बरेचसे असे प्रश्न आहेत जे यापूर्वीच्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारलेले आहेत आणि ते रिपीट होण्याची शक्यता भरपूर असते त्याच्यामुळे लक्ष द्यायचं आणि पाठ करूनच हे तुम्हाला ठेवायचं आहे तर शिप शिपला आपण मराठीत मेंढी म्हणतो आणि मेंढीच्या घराला पेन किंवा फोल्ड असं म्हटलं जातं त्यानंतर आहे पिजन पिजन म्हणजे कबूतर कबुतराच्या घराला डवकॉट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कबूतर ज्या घरामध्ये राहतं त्याला डव कॉट असं म्हटलं जातं त्यानंतर आहे रॅबिट रॅबिट म्हणजे ससा आणि सशाच्या घराला ब्युरो त्यानंतर हज किंवा वॅरन असंही म्हटलं जातं यापैकी कोणताही एखादा ऑप्शन तुम्हाला विचारलेला असू शकतो आणि त्यातलं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर आहे माऊस माऊस म्हणजे उंदीर उंदिराच्या घराला होल असं म्हटलं जातं इंद्राच्या घराला काय म्हणतात होल त्यानंतर आहे लायन लायन म्हणजे सिंह सिंहाच्या घराला डेन असं म्हटलं जातं त्याला आपण मराठीत गुहा असं म्हणतो त्यानंतर आहे हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा आणि घोड्याच्या घराला स्टेबल म्हणजेच तबेला असं आपण त्याला मराठीत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला स्टेबल असं म्हटलं जातं त्यानंतर आहे ईगल ईगल म्हणजे गरुड आणि गरुडाच्या घराला आयरी असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्यानंतर पुढे पाहूया डॉग डॉग म्हणजे कुत्रा आणि कुत्र्याच्या घराला इंग्रजीमध्ये केनेल असं म्हटलं जातं कुत्र्याला जे घरं बनवली जातात जे छोटंसं घर बनवलेलं असतं त्याला केनल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं काव म्हणजे गाय आणि गायीच्या घराला कावशेट असं म्हटलं जातं मराठीत त्याला आपण गोठा असं म्हणतो बर्ड बर्ड म्हणजे पक्षी साधारण सर्वसाधारण पक्षी त्याच्या घराला नेस्ट मराठीत आपण त्याला घट्ट म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला नेस्ट असं म्हटलं जातं पुढचं आहे बी बी म्हणजे मधमाशी आणि मधमाशाच्या पोळ्याला इंग्रजीमध्ये हाईव असं म्हटलं जातं तेच मधमाशाचं घर असतं पुढचे काही ऑप्शन आहेत ते थोडेसे वेगळे आहे पाहूया मॉंक मॉंक म्हणजे ख्रिस्ती मठवासी ख्रिस्ती धर्मप्रचार करणारे लोक त्यांना ख्रिस्ती मठवासी असं म्हटलं जातं ठीक आहे तर ते ज्या घरामध्ये राहतात त्यांना मॉनेस्ट्री असं म्हटलं जातं नन नन म्हणजे भिक्षुनी भिक्षुनी ज्या घरामध्ये राहते त्याला कॉन्व्हेंट असं म्हटलं जातं आपण म्हणतो की नाही कॉन्व्हेंट स्कूल त्यानंतर आहे सोल्जर सोल्जर म्हणजे सैनिक सैनिक ज्या घरामध्ये राहतात म्हणजे स सैनिकांचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याला बॅरॅक किंवा कॅम्प दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन येऊ शकतो पुढे आहे लिनॅस्टिक लिनॅस्टिक म्हणजे वेडा वेडा ज्या ठिकाणी राहतो किंवा वेड्याला ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्याला म्हणतात ॲसिलम ठीक आहे त्यानंतर आहे प्रिसनर प्रिसनर म्हणजे कैदी कैद्याला ज्या ठिकाणामध्ये ठेवलं जातं ज्या ठिकाणात ठेवलं जातं त्याला सेल असं म्हटलं जातं अशा मित्रा, मित्र मित्रांनो बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला इंग्रजीमध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि ती परीक्षेमध्ये विचारली जातात मित्रांनो याचा जा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता त्याशिवाय जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो असेच महत्त्वाचे व्हिडिओ यानंतरही आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत यानंतर होणाऱ्या ज्या शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे त्यानंतर तलाठी परीक्षा आहे ग्रामसेवकाची परीक्षा आहे त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे तुमच्यासाठी आणले जातात मित्रांनो असेच महत्त्वाचे व्हिडिओ तर यापुढेही तुम्हाला पाहिजे असेल आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद